महाराज साहेब, तुम्ही परवा एक मुलाखतीमध्ये म्हणला होता की ईडीच्या बाबत काही तुमच्याकडे काही लिस्ट आहे, तर मी सांगितलं लिस्ट कधी सादर करणार? लिस्ट नाही, त्यांनी तुम्हाला मीडियाच्या पुढं ते आल्यानंतर एका आठवडी ते त्यातनं कारवाई करणार असतील तर घास नाही चॅलेंज चॅलेंज चला. मला माहिती आहे ना फोन येणार आता इथं सुद्धा, हे झालं नाही ना तुम्ही बघा आता उद्यापासून काय होतंय, धाक राहणार नाही, लोक वार करतील, फायरिंग करतील, लगेच हजर होतील, झालं ठप हजर. दुसरं एक दिवस आज किंवा सकाळी जर लगेच जायचं वकील चांगला ते असला आहे हे दाखवायचं बेल, पुन्हा बाहेर आलं की परत ठाप चालूच. किंवा वचक जो नाही आहे त्यामुळे महिलांच्यावरती अत्याचार वाढत आहेत, गुन्हेगारी वाढते, क्राईम रेट आताचा वाढलेला आहे. करतील ना आता काय तर ह्याच्यावरती कारवाई तर आता करणं गरजेचं नाही, तर मोकाखाली जेवढे आहेत तेवढे बाहेर येतील. प्रत्येक राजकीय पक्षात असे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे बरेच लोक असतात ना, त्यांना काढून टाका ना. त्या त्या पक्षाने त्यांचा राजीनामा घेऊन देणं पाहिजे. लोकांनी त्यांना लोक त्यांनाच निवडून देतात, काय आव्हान करणार लोकांना? हेच आव्हान करणार की माझ्यासारखे जे तळमळीन जे बोलतात ना त्यांचं अजिबात ऐकू नका आणि त्यांना घरी बसवा. आणि जे अशी दादागिरी करणारे आहेत ना त्यांना निवडून द्या मोकाखाली. आता म्हणजे आता ह्याच्या पुढं काय होणार आहे? क्वालिफिकेशन बदल बघितलं असतं ना, डॉक्टरसाठी काय ते असतं ते क्वालिफिकेशन, इंजिनिअरिंगसाठी हे ते, लॉसाठी आता ओनली वन क्वालिफिकेशन. आमदार ओके काय जो पार्टीचा जे कोण पार्टी असेल, ओनली टू, ओनली टू, दोन मुख्याचे केसेस दहा देऊन टाक. चांगलं सो सिम्पल उलट सोयीचं झालं ना. झाले ना आता काय काय पोलिसांनी रिपोर्ट दिला, वेपन नॉट फाउंड. त्यानंतर आणीबाणी उच्चा कारणावरून जो काय झाला त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांना वेपन रिकवर झालेले नाही. बाबा बघून घेत काय होत प्रदास आहे सगळ्या लोकांचा काय करणार? मला सोपं आहे ना, कशा लोकेश येतं तुम्हाला इथं येऊन सगळं आंघोळ करून चांगलं व्हाईट कलरचा शर्ट घालून मग मी तर अंगठ्या बिंट्या घालून असं बसलं पाहिजे ना. जेवढे मोक्याचे येत नसेल फोन करून हा या टोळीत सामीला बस कोण हा हा असं करतोय बस काय उद्यापासून हेच होणार करा.